मी सूरज सावंत कॅलिया कोर्स मध्ये आपले स्वागत करतो। हाय फ्रेंड्स, आजच्या या लेक्चर मध्ये आपण डेबिट नोट टॅली मध्ये कशा प्रकारे वापरतात हे पाहणार आहोत। यादी आपण पाहूया डेबिट नोट कशाला म्हणतात। डेबिट नोट म्हणजे खरेदी केलेला स्टॉक आयटम कोणत्याही कारणास्तव रिटर्न केला असतील तर त्याचे ट्रान्झॅक्शनची एंट्री करताना डेबिट नोट हा वाउचर यूज केला जातो। म्हणजेच परचेस रिटर्नच्या ज्या सर्व एंट्र्या असतील त्या आपण डेबिट नोट या वाउचरला यूज करून घेत असतो। डेबिट नोटचे टॅलीमध्ये यूज करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक ॲक्टिवेशन करायला लागतं। ते ॲक्टिवेशन आहे गेट यू अप टॅली यप 11 इन्व्हेंटरी फीचर यूज डेबिट क्रेडिट नोट यस। डेबिट नोटचा शॉर्टकट आहे Ctrl+F9। आता आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये हे ट्रान्झॅक्शन करून पाहूया। मी टॅली सॉफ्टवेअर ओपन करतो। टॅली सॉफ्टवेअरमध्ये डेबिट नोट नावाची कंपनी मी आधीपासून तयार करून ठेवली आहे। आता आपल्याला ॲक्टिवेशन करावे लागेल। डेबिट नोटचं ॲक्टिवेशन आहे गेट यू अप टॅली यप 11 नंतर इन्व्हेंटरी फीचर याच्यामध्ये यूज डेबिट अँड क्रेडिट नोट्स यस करायचं आहे। नंतर रेकॉर्ड क्रेडिट नोट्स इन्व्हेंटरी मोड हे यस करायचं आहे आणि रिसेंट डेबिट क्रेडिट इनव्हॉइस मोड यस करायचं आहे। हे जी तीन ऑप्शन आहेत हे आता तुमच्या पी सीमध्ये नो असतील कारण मी डेबिट नोट क्रेडिट नोटचे एक्झाम्पल एक सोडवलेलं आहे त्यामुळे मी आधीच ॲक्टिवेशन केल्यामुळे ते हे येस दाखवत आहे। हे तुमच्या पी सीमध्ये नो असेल सॉफ्टवेअरमध्ये ते तुम्ही यस करून घ्यायचं आहे। हे यस केल्यानंतर इथून ॲक्सेप्ट करायचं आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर आपलं डेबिट नोटचं ॲक्टिवेशन झालेलं आहे। आता आपण एक परचेस करून बघूया गेट यू अप टॅली अकाउंटिंग वाउचर। इथे मी परचेसचा वाउचर घेणार आहे F9 परचेस वाउचर सप्लाय इन्व्हॉइस नंबर 1 2 3 4 5 डेट करंट डेट आहे तिथं बाय डिफॉल्ट घेतली जाते 1/4/2016। पार्टी नेम मी ज्याच्याकडून आपण माल खरेदी करत असतो त्याचं नाव इथं टाकायचं आहे। उदाहरण मी टाकत आहे राम क्रिएटर। राम क्रिएटर नावाचं लेजर तयार नाही आहे म्हणून Alt+C राम क्रेडिटर अंडर ग्रुप ऑफ सन्ड्री क्रेडिटर। मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल माझ्याकडे बिल नाही आत्ता म्हणून मी नो ठेवतो। इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर इफेक्टेड हे पण नो। नंतर मेलिंग डिटेल्समध्ये आपण या क्रेडिटरचे आपण डिटेल्स टाकू शकतो ॲड्रेस ॲट पोस्ट सातारा कंट्री इंडिया स्टेट महाराष्ट्र पिन कोड 415004 प्रोवाइड बँक डिटेल्स नो पॅन नंबर नाही टाकत आहे मी इथे ॲक्सेप्ट करून घेतो। अशा प्रकारे मी लेजर क्रिएट केला आहे। नंतर ऑदर रेफरन्स का नाही आहे सप्लायर डिटेल्स सेम आहे असं ठेवायचं आहे याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही। टाईप ऑफ डीलर रेग्युलर नंतर परचेस लेजर तयार करून घ्यायचं आहे तयार नाही म्हणून मी Alt+C परचेस अंडर ग्रुप ऑफ परचेस अकाउंट इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर इफेक्टेड यस प्रोवाइड बँक डिटेल नो ॲक्सेप्ट। आता मी इथे पेन नावाचा स्टॉक आयटम खरेदी करत आहे। पेन नावाचा स्टॉक आयटम तयार करण्यासाठी Alt+C पेन नंबर्समध्ये मोजणार आहे NOS नोज नंबर ॲक्सेप्ट। रेट ऑफ ड्युटी काय नाही आहे इथे क्वांटिटी 100 रेट 5 रुपीज टोटल अमाऊंट झाले 500 रुपीज एंट्री मी ॲक्सेप्ट करत आहे। मी परचेस केलेला आहे आता काही कारणास्तव किंवा कोणत्याही रिझनमुळे जर मी हे परचेस केलं रिटर्न केलं असेल परचेस रिटर्नचे ट्रान्झॅक्शन केलं असेल तर त्याची एंट्री घेताना मी घेणार आहे डेबिट नोटला। सेम डेबिट नोट वाउचर सिलेक्ट करण्यासाठी गेट यू अप टॅली
अकाउंटिंग वाउचर, तुम्ही जर ॲक्टिवेशन केलं असेल तिथं डेबिट नोट दिसेल तुम्हाला, कंट्रोल प्लस एफ नाईन हा कीबोर्डनं शॉर्टकट कर प्रेस केला तरीही डेबिट नोट येतं. मी डेबिट नोटवर क्लिक करत आहे. ओरिजिनल इनव्हॉइस नंबर म्हणजे जो परचेस करताना आपण इनव्हॉइस नंबर घेतला होता तो टाकायचा इथं, जसं मी टाकत आहे 1 2 3 4 5. डेट परचेस डेट ज्या दिवशी आपण परचेस केलं होतं ती डेट इथे घ्यायची आहे 1/4/2016. नंतर पार्टी नेम, पार्टी नेम म्हणजेच आपण कोणाकडून खरेदी केलेलं होतं आणि ते त्याला रिटर्न मागायचं करण्यासाठी पार्टी नेम सिलेक्ट करायचं आहे. मी ते राम क्रिएटर सिलेक्ट करून घेत आहे. ऑदर रेफरन्स काय काही टाकलेलं नाही आहे, हे आहे असं बाय डिफॉल्ट मी ठेवतो आहे. परचेस लेजर, परचेस तयार आहे ते परचेस घेतलं. नेम ऑफ आयटम, पेन, क्वांटिटी, मला इथं 10 क्वांटिटी रिटर्न करायचे आहे. रेट बाय डिफॉल्ट येतो, अमाऊंट 50 आले आहे. एंटर एंटर ॲक्सेप्ट. अशा प्रकारे आपण डेबिट नोटचे ट्रान्झॅक्शन टॅली सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. ह्या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.